सो तर आता आपला जो पुढचा पॉईंट आहे इलेक्ट्रिकल हिटिंग आणि वेल्डिंग सिस्टीम या सेकंड चॅप्टरमधला, तो आता आपण बघायचा आहे. त्यातला सेकंड जो पार्ट तयार चालू होतो म्हणजे इलेक्ट्रिकल वेल्डिंग, तो आता इथून आपण पुढं पाहायचा आहे. तर आपल्याला माहीत आहे हे दोन टाईप पडतात इलेक्ट्रिकल वेल्डिंगचे. एक असतं प्लॅस्टिक वेल्डिंग आणि सेकंड असतं फ्युजन वेल्डिंग. प्लॅस्टिक फ्युजन वेल्डिंग ही अशी प्रोसेस आहे की एक सॉफ्टवेअर सरफेस जो असतो मटेरियलचा, तो सॉफ्टन युनिटी सॉफ्ट करणे ही जी प्रोसेस असते त्याला आपण म्हणतो कॅरियर आउट विथ द ॲड ऑफ फिटिंग. वॉट इज द प्लॅस्टिक वेल्डिंग? इट इज द प्रोसेस ऑफ युनिटिंग सॉफ्टन सरफेस ऑफ मटेरियल अँड द प्रोसेस इज कॅरियड आउट विथ द ॲड ऑफ हिट. मग ह्याला तीन स्टेप्स आहेत कॅरियड आउट होतात. त्या कुठल्या असतात? सरफेस प्रिपरेशन, ॲप्लिकेशन ऑफ हिट अँड प्रेशर आणि कूलिंग. ह्या तीन स्टेप यामध्ये परफॉर्म होतात. ही जी वेल्डिंग प्रोसेस आहे ती आपण प्लॅस्टिक मटेरियल, पॉलिथिन किंवा पी वी सी यावरही परफॉर्म करतो, युजली यूज करतो. त्यानंतर जी का सेकंड आहे ती आहे फ्युजन वेल्डिंग. फ्युजन वेल्डिंग यामध्ये मेटल काय करतो आपण दोन्ही पण एकत्र जॉईन करतो, ज्या इथे ब्रिंगिंग बरोबर एकत्र जॉईन करतो यामध्ये फ्युजन वेल्डिंगमध्ये. आता ह्याचं क्लासिफिकेशन पडतं फ्युजन वेल्डिंगचं कसं पडतं, तर केमिकल आणि इलेक्ट्रिकल असे दोन टाईप्स पडतात. मग त्या केमिकलमध्ये फ्लेम असेल किंवा सॉलिड रेक्टेंगल फ्लेम प्लस फ्लक्स असतील, आणि इलेक्ट्रिकमध्ये आर्क वेल्डिंग, रेझिस्टन्स वेल्डिंग, इंडक्शन वेल्डिंग आणि रेडिएशन वेल्डिंग हे टाईप्स असतात. त्यानंतर क्लासिफिकेशन जर बघितलं आपण वेल्डिंगचं, इलेक्ट्रिकल वेल्डिंगचं, आपल्याला इलेक्ट्रिकल वेल्डिंग इथे अभ्यास करायचा आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक वेल्डिंगचं जर क्लासिफिकेशन बघितलं तर ह्यामध्ये टू क्लासिफिकेशन, एक रेझिस्टन्स वेल्डिंग आणि सेकंड आहे आर्क वेल्डिंग. त्यातला पहिला जो आहे तो बट वेल्डिंग, सेकंड फ्लॅश वेल्डिंग, फोर्थ स्पॉट प्रोजेक्शन वेल्डिंग, सीम वेल्डिंग आणि एनर्जी स्टोरेज ऑफ वेल्डिंग. बरोबर, तर हे जे टाईप्स पडतात आणि मेटल कार्बन आर्क, मेटल आर्क वेल्डिंग और कार्बन आर्क वेल्डिंग ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पण पाहायचं आहे क्वालिटी ऑफ गुड वेल्ड, चांगलं वेल्ड कशाप्रकारे असतं. म्हणजे फॉलोइंग पॉईंट काय करतात, तर गुड क्वालिटी डिफाईन करतात. त्यातला हे जे पॉईंट्स आहेत त्यातली गुड क्वालिटी ऑफ वेल्डचे जे काय पॉईंट आहेत ते सांगतो आधी. तर पहिला आहे युनिफॉर्मिटी, जी काही विड्थ असते वेल्डची ती थ्रू आउट द लेंथ असते, युनिफॉर्म लेंथ असते. सगळे जे गॅप्स असतात जॉईंटचे ते व्यवस्थित प्रॉपरली फिल केलेले असतात. जे काय बीड असते रिपलची ती युनिफॉर्म असते, स्ट्रॉंग वेल जॉईंट असतात अँड नो ब्रिटलेस असतात. नो बन्स ऑफ मेटल्स असतात ड्यू टू द ओव्हर हिटिंग. जास्त हिटिंग केल्यामुळे काय होतं, तर जे मेटल्स असतात ते बर्न होणे शक्यता असते, त्यामुळे आपण ते जास्त हिट करून बर्न करत नाही. पेनिट्रेशन असते जे काय वेल्डिंग वायरचं, ते पेनिट्रेशन चांगलं असतं. क्रॅक्स नो क्रॅकची गरज असते, प्रॉस्पर पोरोसिटी असे काय आपण ह्यामध्ये ठेवत नाही. तर हे झालं गुड क्वालिटी ऑफ वेल्डिंग. आणि हे जे टाईप्स आहेत क्रॅक, ब्लोहोल, अंडरकट, इनकम्प्लीट प्रिव्हेंटेशन, एन्सिलरी इन्क्लुजन, हे सगळे काय तर आपले डिफेक्ट्स ऑफ वेल्डिंग, डिफेक्ट्स ऑफ वेल्डिंग. त्यातला पहिला बघू क्रॅक. ओके, तर जो आपला बेस मटेरियल असतो त्यामध्ये सल्फरचं कंटेंट जास्त असल्यामुळे आणि थिकनेस जास्त असल्यामुळं असे जे केस असतात ते क्रॅक जातात, जे आपण वेल्डिंग करत असतो ते. आणि असे क्रॅक डेव्हलप झाल्यामुळं बॅड क्वालिटी ऑफ इलेक्ट्रोड्स क्रॅक. सल्फरचं कॉन्टॅक्ट जास्त असल्यामुळं काय होतं, तर आपले जे काही मेटल्स आहेत ते मेटल्स क्रॅक होतात जे आपण वेल्डिंग करतो ते. आता ब्लो होल म्हणजे काय, तर ब्लो होल म्हणजे काय का तयार होतं रिझन, जर इलेक्ट्रोड आपण मूव्ह केला जास्त लवकर वेल्डिंग करताना आणि
कूलिंग झालं लवकर, जे आपण वेल्डिंग केले ते रस्टेड झालं फ्लक्स, तर होल किंवा कॅव्हिटी ही क्रिएट होते वेल्डमध्ये आणि ती आपल्याला दिसते. बरोबर, सपोज एक मेटल आहे आणि आपण अशा प्रकारे इथं वेल्डिंग केलं आणि इथं होल दिसला, तर हे काय झालं तर ब्लो होल आपला तयार झाला. ह्या प्रकारचा काय असतो तर ब्लो होल तयार होतो. जे आपण वेल्डिंग करतो त्यावेळी काय होतं तर इलेक्ट्रॉन आपण जर फास्ट मूव केला आणि जर जे काय कूलिंग आहे त्याचं जर कूलिंग लवकर झालं तर रस्टेड फ्लक्स होतात आणि त्यावेळी होल्स काय होतात त्याला आपण म्हणतो ब्लो होल्स. बरोबर, त्यानं थर्ड आहे अंडरकट. अंडरकट म्हणजे काय तर अनक्लीन जर बेस असेल, बेस जो मेटलचा असतो जिथं आपण वेल्डिंग करणार आहे तो क्लीन असेल तर आणि आपण जे काय वेल्डिंग इलेक्ट्रोड आहे तर जे फास्ट मूव केलं आणि त्यांची इलेक्ट्रोडची प्लेसमेंट चुकीची असेल आणि वेल्डिंग आपण करंट हाय ठेवला तर काय होतं तर अंडरकट तयार होतं. अंडरकट म्हणजे काय, सपोज हा एक मेटल आहे आणि आपल्याला वेल्डिंग करायचं आहे इथं. बरोबर, कनेक्ट इथं करायचं आहे ना आपल्याला आणि आपण जर हे अशा प्रकार सगळं असेल तर काय होतं तर वेल्डिंग आपण इथं करतो. करायचं तर आपल्या इथं आहे पण होतं कुठं, इथं होतं. तर आता सांगितलं त्याच्यामुळे हे वेल्डिंग येतं होतं, त्यामुळे ह्याला म्हणतात अंडरकट म्हणतात. बरोबर, आणि चौथा इनकम्प्लीट पेनिट्रेशन, पेनिट्रेशन इनकम्प्लीट पेनिट्रेशन. बरोबर, आता हे इनकम्प्लीट पेनिट्रेशन काय होतं तर इलेक्ट्रोड इम्प्रॉपर असल्यामुळे, इलेक्ट्रोड व्यवस्थित नसल्यामुळे किंवा आर्क व्होल्टेज असल्यामुळे आणि वेल्डिंग इलेक्ट्रोडची मुवमेंट फास्ट असल्यामुळे, वेल्डिंग टाईम कमी असल्यामुळे आणि जी काय इलेक्ट्रोड आहे त्यांचं जे काय प्लेसमेंट आहे ते इम्प्रॉपर असल्यामुळे आणि जे जॉईंट आहेत हे आणि प्लेसमेंटची जॉईंटसुद्धा काय असलं इम्प्रॉपर प्लेसमेंट असल्यामुळे हे होऊ शकतात. आणि यामुळे काय होतं तर वेल्डिंग जे आहे ते पेनिट्रेट होत नाही इफेक्टिवली आणि त्यामुळं जे काय पोर्शन आहे तो रिमेन आपल्याला दिसतो, आहे त्याला दिसतो. सपोज आता हा आता मी सांगेल त्याप्रकारे हा आहे एक मेटल आहे, इथं आपल्याला कनेक्ट करा, आपण इथं केलं पण हा एवढा असा प्रकारे वेल्डिंग झालं पण इथं ही जे स्पेस दिसतो हा स्पेस होत नाही, ह्याला म्हणतो आपण इनकम्प्लीट पेनिट्रेशन. काय म्हणतो याला, इनकम्प्लीट पेनिट्रेशन. आणि जो पाचवा पार्ट आहे तो आहे स्लेज इन्क्लुजन. स्लेज इन्क्लुजन कशामुळे होतं, पहिले जे रिजन बघू तर वेल्डिंग करंट कमी असल्यामुळे किंवा जी काही मुवमेंट आहे वेल्डिंगची इलेक्ट्रोडची जी आपण मूव करणार आहे ती स्लो असल्यामुळे किंवा इम्प्रॉपर ग्रोईंग असल्यामुळे हे होत असतं. आणि यामुळं काय होतं तर स्लेज इन्क्लुजन ऑफकोर्स होतो आणि वेल्डिंग मटेरियल्स वेगवेगळ्या प्लेसला मेटलमध्ये येतं. सपोज इथं हा आपला आपला मेटल आहे. बरोबर, इथं आपल्याला वेल्डिंग करायचं आहे. जर आपण स्लेज इन्क्लुजन झालं म्हणजे काय होतं तर ह्या मटेरियलच्या वरसुद्धा अशा प्रकारे आपल्याला वेल्डिंग बघायला मिळतं आणि हे इम्प्रॉपर आहे म्हणजे हे डिफेक्ट्स आहेत वेल्डिंगमध्ये, गुड क्वालिटी ऑफ वेल्डिंग हे होऊ शकत नाही. समजलं, हे झालं तर डिफेक्ट्स वेगवेगळे आपण बघितले. आता हे झालं, आपल्याला पुढचा पॉईंट बघायचं आहे तर रेझिस्टिव्ह वेल्डिंग म्हणजे काय. रेझिस्टिव्ह वेल्डिंगमध्ये आत्ता आपण बघितलं की वेगवेगळे टाईप्स पडतात, पाच टाईप आहेत. बट वेल्डिंग आहेत, फ्लॅश वेल्डिंग आहे, स्पॉट वेल्डिंग आहे, प्रोजेक्शन वेल्डिंग आहे, सिम वेल्डिंग आहे. त्यातला पहिला आपण बघू बट वेल्डिंग. ओके, बट वेल्डिंगची डायग्राम दिलेलं आहे. पीस ऑफ जे पाईप वेल्ड करायचे इथे दाखवलं, इथे एक पीस आहे, इथे एक पीस आहे, एक फिक्स केलं आहे, एक ह्याला फिक्स केलेलं आहे आणि ह्याला आपण हा मोबाईल कॅमनं आपण काय करणार, हा कनेक्ट करणार आहे. इथे एक ट्रान्सफॉर्मर दिलेलं आहे, ह्या दोन्हीला कनेक्ट केलेलं आहे. तर रॉड्स, पाईप जे काय किंवा वायर हे वेल्ड करायचे असतील तर ह्या मेथडने आपण करू शकतो. जे का ट्रान्सफॉर्मर आहे ते ट्रान्सफॉर्मर दाखवलं आहे, ती सेकंडरी जे का ट्रान्सफॉर्मर आहेत सेकंडरी वाइंडिंग ते ह्या दोन पीस जे आहेत मेटलच्या त्याला आपण काय केलेलं आहे वेल्ड करणार, त्याला आपण त्याला कनेक्ट केलं आहे इथं आणि इथं. बरोबर, आणि दोन पीसेस काय केलेलं आहे हे लिन क्लॅम्पला ते अडकलेलं आहे. क्लॅम्प्स काय केलं आहे, फिक्स केलेलं आहे, एक फिक्स केलं आणि एक ऑर्डर आहे इथं दाखवल्याप्रमाणे मोबाईल क्लॅम्प आहे.
तर जे काय पीस आहे आपल्याला पाईपचा पीस जो काय एकमेकाला टच करायचा आहे सुरुवातीला इथे दाखवल्याप्रमाणे, आणि प्रेशर देऊन किंवा फोर्स देऊन एकमेकावर दबवण्याचा स्प्रिंग, आणि ज्यावेळी तो सप्लाय आपण गेन देणार ट्रान्सफॉर्मरला त्यावेळी ह्यातून करंट पास होणार आहे. ह्यातून काय होणार आहे, इथून असा करंट पास होणार आहे बरोबर. करंट पास झाल्यावर जो पाईपचा पीस आहे आणि त्यामध्ये काय होते सफिशियंट हीट त्या हीट तयार होते. या दोन्हीमध्ये करंट पास झाल्यामुळे हीट तयार होते. हीट तयार झालं मग काय होतं, तर हे जे जॉईंट आपण इथे कनेक्ट केलेलं आहे हीट पास झाल्यामुळे हे गरम होतात आणि एकमेकाला हे काय होतात वेल्ड होतात ह्या जॉईंटला. आता अशा प्रकारचे वेल्डिंग आपण कुठं यूज करतो बट वेल्डिंग, तर रॉड्स पाईप वायर ह्या ठिकाणी आपण हे यूज करतो. तर त्यानंतर आपल्याला बघायचं आहे फ्लॅश बट वेल्डिंग. फ्लॅश बट वेल्डिंग सिमिलर आहे, क्लॅम्प आपण यूज केलेला आहे इथं. बट वेल्डिंगमध्ये मॉडिफिकेशन केलेलं आहे. काय मॉडिफिकेशन केलेलं आहे, तर इथं जे काय पाईपचे एंड आहेत जे वेल्ड करायचे आहे ते आपण दोन्ही पण काय केलेलं आहे का एकमेकाबरोबर कनेक्ट केलेलं आहे. तर बरोबर एका दोन्हीकडून फोर्स देऊन ते कनेक्ट केलेलं आहे. आणि जे काय आर्किंग आणि ह्या दोन्हीमध्ये काय करतो आपण आर्किंग तयार करतो आणि त्यामुळं काय होतं जे काय नको असलेले जे काय जॉईंट आहे म्हणजे एक्स्ट्रा जे काय वेल्ड होणार आहे त्या काय होतं यातून ते जॉईंटमधून ते निघून जातं. हे जे वेल्डिंग आहे ते अराउंड द जॉईंट आपल्याला इथं मिळतं. आता फिन हे इझिली रिमूव होतात, हे जिथे असतात ह्याला म्हणतात फिन्स. हे काय होतात इझिली रिमूव्ह होतात. इथं आपल्याला ह्या वेल्डिंगमध्ये फिन्स तयार होतात आणि ते फिन्स आपण इझिली रिमूव्ह करू शकतो. आता दोन डिसिमिलर मेटेरियल आपण जर असतील तर इफेक्टिवली वेल्ड करण्यासाठी ही मेथड यूज करतात. आता ही फ्लॅश बट वेल्ड मेथड यूज करतात, तर दोन डिसिमिलर म्हणजे वेगळ्या मेटेरियल असतील तर आपण त्यावेळी फ्लॅश बट वेल्डिंग आपण यूज करतो. आणि ही वेल्डिंग ज्या ही फास्टर आहे ऑदर वेल्डिंग मेथडपासून, जे काय बाकीचे वेल्डिंग मेथड आहेत वेल्डिंग मेथड त्यापेक्षा ही फास्ट असते. तर त्यानंतर नेक्स्ट बघू स्पॉट वेल्डिंग. ह्या हे जे वेल्डिंग्स आहेत हे आपण मोस्टली आपण हे सगळे वेल्डिंग्स बघितलेले आहेत बरोबर. तर स्पॉट वेल्डिंगमध्ये काय होतं आहे, एक दोन इलेक्ट्रोड्स आहेत, एक मेकॅनिकल प्रेशर दिलेलं आहे, एक वेल्ड आहे आणि इथे मेटल शीट्स आहेत दोन बरोबर. स्पॉट वेल्डिंगमध्ये वेल्डिंग हे डन होतं एका मेटॅलिक शीटच्या एका सर्टेन पॉईंटला. ही जो मेटॅलिक शीट आहे त्या एका सर्टेन पॉईंटला डन होतं. आता जी काय पीस वेल्ड करायची आहे ती दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये व्यवस्थित आपण इथं आधी सुरुवातीला ग्रॅब करतो किंवा पकडून ठेवतो बरोबर इथं दाखवल्याप्रमाणे. आणि ज्यावेळी करंट ह्या इलेक्ट्रोडमधून पास होतो त्यावेळी हे दोन प्लेट का होतात, तर एकमेकाला जे इलेक्ट्रोड स्पॉट वेल्ड इथं प्रोड्यूस होतो ह्या दोन शीटमधून. इथं दाखवल्याप्रमाणे वेल्ड इथं प्रोड्यूस झाला ह्या मेटल शीटच्या बरोबर सेंटरला बरोबर. आणि असे जे ॲप्लिकेशन आहे त्याचं ॲप्लिकेशन कुठं असणार स्पॉट वेल्डरचं, जिथं वेल्डिंग मेटॅलिक शीट्स असतात 10 mm ते 12 mm थिकनेसच्या तिथं आपण हे यूज करतो. हे झालं स्पॉट वेल्डिंग. त्यानंतर नेक्स्ट बघा आपल्याला प्रोजेक्शन वेल्डिंग. प्रोजेक्शन वेल्डिंग म्हणजे काय, तिथं डायग्राममध्ये दोन फ्लॅट इलेक्ट्रोड दाखवलेले आहेत, एक मेटल शीट दिलेले दाखवलेले आहे तिथं दोन, आणि प्रोजेक्शन दिलेलं आहे. स्पॉट वेल्डिंगचं एक मॉडिफिकेशन आहे हे. आणि इथं इलेक्ट्रोड जे आहेत ते एका फ्लॅट असे इलेक्ट्रोड इथं यूज केलेले आहेत आणि ते पॉईंट जे करतात ॲज अ स्पॉट वेल्डिंग म्हणून पॉईंट करतात. आता प्रोजेक्शन जे काय आहे हे एका शीटवर मेड केलेलं आहे, त्यामुळं काय होतं हीट जी आहे ती कॉन्सन्ट्रेटेड करते त्या फक्त रिजनवर ज्यावेळी करंट त्यातून पास होतो त्यावेळी इलेक्ट्रोडमधून बरोबर. म्हणजे काय ज्यावेळी ह्यातून करंट पास होणार त्यावेळी हे जे प्रोजेक्शन आहे त्या प्रोजेक्शन दाखवलं डायग्राममध्ये जे प्रोजेक्शन दाखवलं तिथं फक्त काय होतं हीट कॉन्सन्ट्रेट होते बरोबर आणि त्यातून करंट पास होतो. आता जे करंटची डेन्सिटी जी आहे आणि प्रेशर जो का रिक्वायर आहे
तो कमी असतो, त्यामुळे जे काय इलेक्ट्रोड आहे त्यांची लाईफ ही जास्त असते. त्यामुळे वेल्डिंग काय तर ॲटोमॅटिकली टेक प्लेस होतात आणि फक्त प्रोजेक्शनच्या ठिकाणीच वेल्डिंग होतात. आता इथं ॲप्लिकेशन करतो, वेल्डिंग ऑफ कोरुगेटेड मेटल जे असतात, मेटल शीट्स असतात, ज्यांचं मास प्रोडक्शनसाठी आपण रेफ्रिजरेटर किंवा रॅकच्या मास प्रोडक्शनसाठी आपण ज्या वेल्डिंग शीट्स आपण यूज करतो, मेटल शीट्स यूज करतो, तिथे हे प्रोजेक्शन वेल्डिंग यूज केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट जो टाईप आहे तो आहे सीम वेल्डिंग. सीम वेल्डिंग दिलेलं आहे, रोलर इलेक्ट्रोड दिलेले आहेत, त्यानंतर मेटल शीट दिलेले आहे आणि सिरीज ऑफ स्पॉट वेल्डिंग दिलेले आहेत आणि ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे. हे सुद्धा स्पॉट वेल्डिंग सारखं हे सुद्धा काय तर स्पॉट वेल्डिंगसाठी सिमिलर आहे. आता सीम वेल्डिंगमध्ये आणि स्पॉट वेल्डिंगमध्ये फरक काय? बघ, सीम वेल्डिंगमध्ये काय तर वेगवेगळे जे काय स्पॉट आहे त्यांचे सिरीज प्रोड्यूस केली जाते. कसं तर त्यावर जे काय इलेक्ट्रोड, ते इलेक्ट्रोड रोल केले जातात. जर दोन शीट असतील ते काय करतात तर त्या दोन रोलिंग इलेक्ट्रोड जे आहेत त्या इलेक्ट्रोडमधून ह्या दोन शीट पास केले जातात आणि ज्यावेळी पास केले जातात त्यावेळी जे नंबर ऑफ वेल्डिंग्स करंट पल्सेस पास होणार आहेत सेकंड किंवा जे काय स्पीड असणार आहे इलेक्ट्रोडचं, त्यामुळे काय होणार तर इथं जे काय सिरीज तयार होणार आहे ती वेल्डिंगची सिरीज इथं तयार होणार आहे. त्यामुळे आमचा सिंग वेल्डिंग इथं काय आता तर रोलर इलेक्ट्रोड इथं यूज केलेले आहेत. तर हे झालं सिम वेल्डिंग बरोबर. तर इथं पण आपण बघितलं रेझिस्टिव्ह वेल्डिंग त्याचे टाईप्स याचा आपण अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, तर आता जो राहिलेला पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघू. थँक्यू.